नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आपल्या शरीरात हृदय, फुफ्फुस, मेंदू आणि किडनी या सर्व महत्त्वाच्या अवयवांची कार्य वेगवेगळी असतात. यामध्ये किडनी शरीरातील सर्वात महत्त्वाचं कार्य करते. प्युरिन नावाचं रसायन आपल्या शरीरात जास्त झालं की शरीरात युरिक ॲसिड तयार होण्यास सुरुवात होते. वास्तविक ते आपल्या खाण्यापिण्यापासून शरीरात तयार होते. हे ॲसिड रक्तात मिसळून किडनीपर्यंत पोहोचते, पण प्रमाण जास्त असल्याने किडनी ते काढू शकत नाही आणि रक्तातील त्याचे प्रमाण खूप वाढते. शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक समस्या निर्माण होतात आणि दैनंदिन जीवनातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेकांना प्रश्न पडतो की शरीरात युरिक ॲसिडची पातळी का वाढते. शरीरात युरिक ॲसिड वाढल्यामुळे कोणते आजार होतात ते आपण जाणून घेऊयात. डॉक्टर लक्ष्मण मीना, माजी वरिष्ठ संधिवात तज्ज्ञ, संधिवात विज्ञान विभाग, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नवी दिल्ली, यांच्या मते उच्च पातळीच्या युरिक ॲसिडमुळे ग्रस्त लोक प्रामुख्याने मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि तीव्र मद्यपान यासारख्या विकारांनी ग्रस्त असतात. युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने सांध्यामध्ये तीव्र वेदना, सूज, लालसरपणा आणि कडकपणा, तसेच गंभीर प्रकारांमध्ये यकृत निर्माण होणे, हृदयविकाराचा झटका आणि किडनी स्टोन यासारख्या गंभीर परिस्थितींचा धोका देखील वाढतो. युरिक ॲसिडच्या समस्यापासून आपण कशी काळजी घेऊ शकतो हे जाणून घेऊयात. उपचारांमध्ये ॲलोप्युरिनॉल आणि फायबुझोस्टॅट यासारखी युरिक ॲसिडची मात्रा कमी करण्यासाठी औषधे घेण्याची शिफारस केली जाते, परंतु ही औषधे रोगाच्या आधारावर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. ज्यांना युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यांनी आहारात धान्य, सफरचंद, संत्री आणि स्ट्रॉबेरी यासारख्या फायबरयुक्त गोष्टींचा समावेश करावा. तसेच आवळा, संत्री, लिंबू, द्राक्ष, टमॅटो इत्यादी आंबट रसाळ फळांचा आहारात समावेश करावा. पेरू, केळी, मनुका, फणस, सलगम, पुदिना, मुळ्याची पानं, मनुके, दूध, बीटरूट, राजगिरा, कोबी, हिरवं धणं आणि पालक इत्यादींचं सेवन करावे. ही सर्व व्हिटॅमिन सीची चांगली स्रोत आहेत. याशिवाय कडधान्यमध्येही व्हिटॅमिन सीचं चांगलं स्रोत आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.